नमस्कार आज सहा ऑगस्ट दोन हजार बावीस आज राज्याच्या काही भागांमध्ये सकाळपासूनच अतिवृष्टीची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर दुपारी आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटी सपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पावसाचा जोर राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे एकदम कमी वेळात हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो आज कोकण विभागामध्ये सकाळपासूनच अतिवृष्टीची काही भागामध्ये शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनू बघू शकता हा जो परिसर दिसतो आहे राजापूरच्या काही परिसरामध्ये रत्नागिरीच्या बहुतांश भागामध्ये चिपलून वगैरे हा जो भाग आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सकाळपासूनच जोरदार स्वरूपाचा पाऊस संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल यानंतर मित्रांनो आसपासचा परिसर सातारा पटान साकरपा तसेच इकडं कोल्हापूरचा एकदम कडेचा कोकण पट्ट्यालगतचा भाग काडोलीचा कोकण कराडचा कोकण पट्ट्यालगतचा भाग या परिसरामध्ये सकाळपासूनच संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारी आणि दुपारी दुपारनंतर दुपार पावसाचा जोर आहे तो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या मुख्यतेकडून पश्चिमी पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतर आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम अधूनमधून काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारपर्यंत पावसाचा प्रभाव कमी राहील दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये धुळे पाचोरा मालेगाव या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो नंदुरबारच्या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नासिक पावसाचा जोर नंदुरबारमध्ये थोडासा कमी आहे शिरपूर जळगाव आणि धुळे मालेगाव वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील पूर्वी भागामध्ये सुद्धा दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये पावसाचा जोर जास्त असेल अहमदनगर पाथर्डी भगूर इकडं घोडेगाव राहुरी श्रीरामपूर त्याचबरोबर गंगापूर कोपरगाव इकडे येवला वैजापूर या सर्वच भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडं रालेगाव श्रीगोंदा कर्जत जामखेड वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये आज काही भागामध्ये पावसाचा जोर कमी कही भागा असेल काही भागामध्ये जास्त असेल पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इंदापूर दौंड हा जो परिसर आहे इथेसुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीसा पावसाचा प्रभाव आज संध्याकाळपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे संध्याकाळी सुद्धा पावसाचा जोर कमी आहे सोलापूरमध्ये सोलापूर सातारा सांगली वगैरे कोकण भागालगतच्या परिसरामध्ये म्हणजेच कोकण पट किनारपट्टीलगतच्या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे राज्याच्या इतर भागामध्ये बघितलं तर औरंगाबाद विभागामध्ये संध्याकाळच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर नवीन नाव आहे संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड उस्मानाबाद आ, लातूर नांदेड सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर संध्याकाळच्या टायमिंगला बघायला मिळणार आहे हे जे वातावरण मित्रांनो आपल्याला बघायला मिळत आहे अहमदनगर नाशिक वगैरे हेच वातावरण पुढे पुढे सरकस जाऊन संध्याकाळच्या जा टायमिंगला मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपण स्क्रीनवर बघू शकता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला संध्याकाळपर्यंत पाऊस बघायला मिळणार आहे इकडं दक्षिण भागातील जिल्हे लातूरच्या काही परिसरामध्ये नांदेडच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर दक्षिणी भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता त्यानंतर विदर्भात हेच वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे संध्याकाळनंतर रात्री अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये सुद्धा रात्री पावसाच्या पावसाचा जोर वाढेल रात्री नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्वत्रच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे युवती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद